खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या मार्गदर्शनाखाली युवा स्वाभिमान पक्षातर्फे राज्य शासनाला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी निवेदन पाठवण्यात आले. हे निवेदन अचलपूर विधानसभा संपर्क प्रमुख बंटी किचडीवाल, अचलपूर तालुका अध्यक्ष रवींद्र गवई यांच्या नेतृत्वामध्ये देण्यात आले. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, तूर, मूग, उडद, संत्रा, कापूस यासारख्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आज या नुकसानीमुळे त्रस्त झालेला आहे व कर्ज बाजारही झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितार्थ राज्य शासनाने प्रति हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशी मागणी युवा स्वाभिमान पक्षाद्वारे करण्यात आलेली आहे. इथे खूप नुकसान झालेलं आहे, कपाशीचं नुकसान झालेलं आहे. आमची मागणी आहे हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना त्वरित पंचनामा करून त्यांचा त्वरित हे नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे. हे युवा स्वाभिमान पार्टीचं युवा स्वाभिमान पार्टीचं